नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। चॅनलवर आज काय स्पेशल बरं? तर कधी कधी आपल्याला भेटायला कोणीतरी येणार असतं, अचानक फोन येतो, आपण सगळं आवरून आरामात बसलेलो असतो आणि ते जेवायला येणार असतात। मग अशा वेळी काय करायचं बरं? तर अशा वेळी पटकन कुकर लावायचा आणि मी सांगते तशी पनीरची भाजी बनवायची। येणारे पाहुणे अगदी खुश होतील, रेस्टॉरंटसारखी भाजी तयार होते। याला अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात, तर ही भाजी जरूर करून बघा। पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। आणि माझे 2 ट्रेंडिंग व्हिडिओ बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। एका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचं आणि ते सगळीकडे पसरवून घ्यायचं। याच्यामध्ये 200 ग्राम पनीरचा अख्खा ब्लॉक घालायचा आणि पनीर दोन्ही बाजूने क्रिस्पी ब्राऊन होईल इतपत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। याला फक्त 2 मिनिटं लागतात। फ्राय केलेलं पनीर एका ताटलीमध्ये काढून ठेवायचंय। याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा बटर घालायचंय। बटर वितळलं की ह्याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरलेले आणि 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या घालायच्यात। आणि कांदा आपल्याला फक्त 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे, याला ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचंय। 2 चमचे तिखट घालायचे, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 3 मोठे चमचे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घालायचा आहे, किंवा गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला। 1 चमचा हळद आणि 1 चमचा काळा मसाला घाला आणि कांद्यासोबतच सगळे मसाले छान फ्राय करून घ्या। याच्यामध्ये 10 ते 12 भिजवलेले काजू घाला, ते पाण्यात सकट घालायचेत म्हणजे आपला मसाला जळणार नाही। आणि 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटं फ्राय करायचं आहे। आता ह्याच्यात 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकून याला 2 ते 3 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे। फ्लेम मीडियम ठेवायची आहे। 2-3 मिनिटांनी ह्याच्यामध्ये परत 1/2 वाटी पाणी घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। पाणी घातल्यावर झाकण ठेवून परत 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता व्हिडिओमध्ये दिसतंय तितपत पातळ आपल्याला चालणार आहे, एवढंच पातळ करायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया, तर चवीनुसार मीठ घाला, ढवळून घ्या। आता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे। ग्रेव्हीचं मिश्रण थंड होतं आहे, तोपर्यंत आपण पनीरचे छान चौकोनी तुकडे करून घेऊया। गार झालेल्या मिश्रणाची आपल्याला ग्रेव्हीसाठी मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आता परफेक्ट दाट ग्रेव्ही तयार आहे। ही ग्रेव्ही पॅनमध्ये घालायची, याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये 1 छोट्या शिमला मिरचीचे तुकडे घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 छोटा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची। हे छान मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे, परत 1 वाटी पाणी घालायचं। तुम्हाला कितपत पातळ किंवा दाट ग्रेव्ही लागते त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरवायचं। मधून उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या घालायच्या, झाकण ठेवायचं आणि याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळायचंय आणि याला छान खळखळ 2-3 मिनिटं उकळून घ्यायचंय। ग्रेव्हीतल्या सगळ्या मसाल्याचे फ्लेवर्स पनीरमध्ये उतरतील। आता छान परफेक्ट कन्सिस्टन्सीची दाट ग्रेव्ही तयार आहे। आता ही हॉटेलसारखी तयार झालेली मस्त शाही पनीरची भाजी भाताबरोबर सर्व करा। प्लेट छान डेकोरेट करून तुमच्या आलेल्या गेस्टला खायला द्या। गेस्ट तर खुश होतीलच, तुमचं अतिशय कौतुक करतील आणि घरातल्या मुलांनाही हे खूप आवडेल। जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।